सद्गुरु मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. नेचर ब्लॉक रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, मी आज काय रेसिपी बनवलेली आहे. तर वरण चिकोल्या, वरण फळ, तर इथे डाळ ढोकळीसुद्धा बोलतात गुजरातीमध्ये. तर मैत्रिणींनो, कधी कधी आपल्याला भाजीपाला काही नसतो करायला, त्यावेळेस आपण डाळ ढोकळी किंवा वरण चिकोल्या करून आपलं पोट भरेल. तर बघा मैत्रिणींनो, इथे मी घेतलेली आहे तुरीची डाळ. तर तुरीची डाळच लागते, दुसरी डाळ नाही. तर इथं मी टॅमेटो एक चिरून घेतलेला आहे. तर मी ही डाळ आत्ता कुकरला लावणार आहे, म्हणजे शिजत घालणार आहे. तर चला, आता ही डाळ मी पहिले धुवून घेणार आहे. आणि इथं कुकरमध्ये मी ठेवलेलं आहे पाणी. तर पाण्यामध्ये ही डाळ मी आता स्वच्छ अशी धुवून घालणार आहे. तर बघा, अशा प्रकारे दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे मी डाळ. आणि आपल्या कुकरचं पाणीसुद्धा छानपैकी गरम झालेलं आहे. आणि आता डाळ घातलेली आहे, टॅमेटो घातलेला आहे चिरलेला. तर मी इथे घालणार आहे थोडंसं तूप. तर तुपामुळे आपली डाळ छान शिजते, शिजायला खूप मदत होते छानपैकी. तर आपली इथं डाळ शिजेपर्यंत, चला तर इथे मी कोथिंबीर कट केलेली आहे, अमसूल घेतलेला आहे म्हणजे कोकम, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या 2-3 आणि लसूण. तर इथे आपली डाळ पण मस्तपैकी शिजून गेलेली आहे मैत्रिणींनो. तर चला, आता इथे मी ठेवलेली आहे कढई. कढईमध्ये मी टाकलेलं आहे तेल, 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तर त्याच्यानंतर इथे राई आणि जिरं, याची मी फोडणी देणार आहे. त्याच्यानंतर इथे लसूण, कट केलेली हिरवी मिरची, कढीपत्ता. आता मस्तपैकी आपण इथे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आत्ता घालायची आहे हळद, थोडंसं हिंग. छानपैकी आता आपण इथे असे मिक्स करून घेऊया, हलवून घेऊया. आता इथं घालणार आहे मी शिजवलेली तुरीची डाळ. वाव, खूप छान मस्त तुरीचं वरण पण खूप छान लागतं खायला. तर बघा मैत्रिणींनो, इथे आता आपली डाळ म्हणजे वरण झालेलं टाकलेलं आहे फोडणीचं. आणि आत्ता टाकलेलं आहे मी वरून अमसूल, कोकम, नंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि छानपैकी आपल्याला आता असं ढवळून घ्यायचं आहे. तर घालायची आहे कोथिंबीर. तर इथे मी कणिक मळून ठेवलेलं होतं, भिजून ठेवलेलं होतं मैत्रिणींनो. तर आत्ता मी इथं पोळी लाटणार आहे, म्हणजे चपाती. बघा, अशा प्रकारे अशी पोळी लाटल्या गेल्यानंतर मी आत्ता चाकूने चिरा पाडणार आहे. तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या पाडायच्या आहेत, तर मी अशा चौकोनी तिरकस पाडलेल्या आहेत. बघा, अशा प्रकारे आता इथे आपल्या वरणाला छान उकळी आलेली आहे. आणि त्या उकळीमध्ये आत्ता मी ह्या चिकोल्या सोडणार आहे. हे बघा, अशा मी 3-1 पोळीच्या अशा बनून सोडलेल्या आहेत. तर हे जे वरण फळ, वरण चिकोल्या असतात, हे खायला खूप सुंदर असे अप्रतिम लागतात. आणि लहान मुलं पण खूप आवडीने खातात. तर मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यामध्ये मी आत्ता वरून घालणार आहे गावरान तूप. तर खूप छान लागतं गावरान तूप घालून. तर मैत्रिणींनो, चला बाय बाय, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर.